जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहुयात आहे ठळक वृत्त। महाराष्ट्र शासनाच्या योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जामनेर पंचायत समितीच्या प्रांगणात जामनेर पंचायत समितीमधील शिक्षण विभागाकडून राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थींना आदेश वितरण करण्यात आले। याप्रसंगी माजी अभियंता जे के चव्हाण, जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्यासह अनेक प्रशिक्षणार्थी, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या। बोला भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। तुम्ही सगळे शिक्षक आहात, विद्यार्थी जोरात आहे। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्यासमोर बसलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, वेळ खूप कमी आहे। जवळपास 32-32 तांड्यांवर भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे, त्याचा एक व्यापारा एक कार्यक्रम आहे, आणि 11 यांची वेळ होती, तर म्हणून जास्त वेळ आपण मी घेणार नाही। सर्वप्रथम ज्यांना ज्यांना जवळपास 207 आमच्या युवक युवतींना या ठिकाणी मी मनापासून आपलं त्या ठिकाणी अभिनंदन करतो। माननीय मोदीजी आहेत, आता आपण काय जोरात पडलं सुरू झालं, तांबडलं आता कोणी बेरोजगार राहू नये। ते शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत, कारण बेरोजगारीचा प्रश्न किती कठीण आहे याची आपल्याला कल्पना आहे। आणि म्हणून सगळ्या क्षेत्रामध्ये परवा मला वाटतं 107 लोकांना आपण ऑर्डर दिल्या गेल्या 15 दिवसापूर्वी, 127 काय असतील त्यांना आपण ऑर्डर दिल्या। आता 207 जणांना आपण या ठिकाणी ऑर्डर दिली, पुन्हा आरोग्य खात्यामध्ये भरती आहे, 10-15 दिवसामध्ये त्यांची भरती सगळ्या खात्यामध्ये आता या भरत्या सुरू झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये स्टायपंड म्हणून तर 12,000 रुपये जे ग्रॅज्युएट आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे। 12वी पास आहे त्यांना 8,000 रुपये, 10वी पास आहे त्यांना 6,000 रुपये, तसं त्याच्या शैक्षणिक योग्यतेनुसार त्या ठिकाणी त्यांना मानधन सरकारकडून त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि म्हणून आपण गेल्या 10 बघितलं असेल या देशामध्ये कशा पद्धतीने काम चालले, कौशल्य विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही ट्रेन करतो, त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न झालेला आहे। 6-6 महिन्याचं ट्रेनिंग आहे माझ्या खात्याच्या माध्यमातून, ग्रामीणांच्या खात्याच्या माध्यमातून, पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या नावाने त्यातून योजना सुरू आहे। त्यांना नोकरीची हमी त्या ठिकाणी दिली जाते, 6 महिने झाल्यावर सरकार सगळ्या इंटरजेट खर्च करत आहे, खाण्यापिण्यापासून, राहण्यापासून। आता जर्मनीला आपण तरुणांना पाठवतोय, तरुणींना पाठवतोय, जर्मन सारखं ठिकाण असेल, जपान असेल, असे देश आहेत की त्या ठिकाणी रोजगाराच्या खूप मोठ्या संधी आहेत, पण त्या ठिकाणी माणसं मिळत नाही, मनुष्यबळ त्या ठिकाणी कमी आहे। आणि म्हणून आपण आता आपल्या तालुक्यातून किती झाले आपले 24 तरुणांना त्यांचं पण जनरल ब्रांचचं त्यांचं ट्रेनिंग झालं, त्याचं पासपोर्ट तयार झालं, त्याचा व्हिसा तयार झाला, या मला वाटतं 8 दिवसामध्ये ते जर्मनीला त्या ट्रेनिंग जातील। आणि त्या ठिकाणी त्यांना 2.5 लाख, 3 लाख, 4 लाख त्यांच्या योग्यतेनुसार त्या ठिकाणी पगार मिळेल। आपल्याकडे आपण IT 2.5 लाख रुपये कसे मिळतील यासाठी धडपड करतो, सुप्रीम कंपनीमध्ये मला काही करा, नोकरीला 8,000 रुपये द्या ना, 6,000 रुपये द्या, आपण मला नोकरी लावा, रेमंडमध्ये लावा, यासाठी आपण टेटे घालतो। पण जर्मनीला जाऊन, जपानला जाऊन 3 लाख, 4 लाख रुपये पगार हा आमच्या IT झालेल्या पॉलिटेक्निक झालेल्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांच्या ठिकाणी मिळणार, ही मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे।
मी जर्म विचार गेल्या वर्षामध्ये गोरवेळ जाऊन आलो, तिथल्या लोकांची खूप मागणी आहे की काही करा, आम्हालाकडे टेक्निकल लोक द्या, आमच्याकडे माणसं द्या, मनुष्यबळ आम्हाला द्या. जपानमध्ये त्यापेक्षा कठीण परिस्थिती आहे. जपानमध्ये तेवढं शॉर्टेज सगळ्या मनुष्यबळाचं आहे. आणि म्हणून आपण त्या राज्यातून जवळपास 5 लाख लोक पाठवण्याचा संकल्प केलेला आहे. 5 लाख लोकांना मुंबईपासून त्या ठिकाणी पाठवायचं. आणि त्यासाठी मुंबई सारख्या ठिकाणी आता आपण प्रशिक्षणाची व्यवस्था केली, राहण्याची व्यवस्था केली, जर्मन लँग्वेज आपण तरुणांना शिकवतो. कारण त्याचा फक्त प्रॉब्लेम आहे का भाषेचा आहे. थोडीफार तर जर्मनी आपल्याला बोलता आली. आपण जर 1 महिना पर्यंत ट्रेनिंग घेतलं तर मला वाटतं की यासारखी दुसरी संधी आपल्या आयुष्यात येणारच नाही. जपान लँग्वेज पण आहे. जपानचे लँग्वेज तर खूप प्रॉब्लेम आहे, पण ती लँग्वेज थोडी कठीण आहे. म्हणजे हिला 1 महिन्याला तिला 2 महिन्याला समजायला बोलायला. पण या भाषा जर आपल्याला थोड्याफार जमा बेसिक जमायला लागल्या, 10-10 हजार रुपये करून नेहरीला जा, ड्रायव्हरला जा, त्याच्यामध्ये 8 पैसे भाड्यामध्ये घालव, 2-3 हजार रुपये उडतात, त्यातून आपण आनंद मानतो. आई वाटल्यानं वाटतं मुलाला नोकरी लागली. पण जर्मन जपानला जाऊन जर आपल्याला 3-4 लाख रुपये मिळाले, मी तुम्हाला सांगतो अर्धा खर्च त्या ठिकाणी होतो होतो खर्चा. म्हणजे आपल्याकडे जसं होतं तसं होत नाही. आपल्याकडे 10 हजार रुपये घर चालतं, तुम्ही 1 लाख रुपये लागतील, पण निश्चित तुमचे 1.5-2 लाख रुपये सेव्हिंग त्या ठिकाणी होणार. 1.5-2 लाख रुपये सेव्हिंग झाले तर तुम्ही इथे घरी पाठवू शकतात, ते बँकेमध्ये जमा करू शकतात. मोठी अपॉर्च्युनिटी आहे. मग इथे 10 हजार रुपये घ्यायचे, 8 हजार रुपये घ्यायचे, तर तिथे 3 लाख रुपये घ्यायचे. आणि म्हणून मला वाटतं की कुठं आपण कुठेतरी आपण डेअरिंग केलं पाहिजे, हे धाडस केलं पाहिजे. आणि तर जगभर छोटं झालेलं आहे. दर आठवड्याला अपडाऊन करणारे लोक आहेत, येणारे जाणारे लोक आहेत. मुंबई पुणे रोज लोक अपडाऊन करतात, नाशिक रोज मुंबईला अपडाऊन करतात, सर्व्हिससाठी महिला अपडाऊन करतात, 4-4 तास गाडीवर बसलेले असतात. मला वाटतं जर्मन जपान सारख्या ठिकाणी जाऊन जर आपल्याला एवढी मोठी संधी उपलब्ध होत असेल, एवढा मोठा पगार मिळत असेल, तर जायला काहीच हरकत नाही. आज आपल्या देशात आपल्या राज्यात सोडून द्या, पण आंध्रामध्ये बघा, केरळमध्ये बघा, घरटी मात्र पंजाबमध्ये बघा, प्रत्येक घरातला माणूस एक एक घराचा सुटला की तिथला माणूस परदेशामध्ये नाही, तिथे व्यापार करतायत, छोटीशी नोकरी करतो, पण मोठ्या प्रमाणामध्ये पैसा त्या ठिकाणी त्याला मिळतो आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपण ही संधी सोडता कामा नये. त्याचबरोबर देशभरामध्ये आपण बघतात अगदी शेवटचा माणूस, सामान्य माणूस, छोटा माणूस, याचा उद्धार कसा करता येईल, याला सामान्य माणसाबरोबर कसा आणता येईल, त्यासाठी पंतप्रधान मोदीजी गेल्या 10 वर्षांचा प्रयत्न करतायत. या बातमीत तेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.